मोड संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय मोड संघ. पंचांनी सामना त्वरित चालू करायचा. पुढील सामने नवे होते. अजून बरेच चार पाच सामने खेळायचे असतील. हॅलो 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 हॅलो. मला वाटतं सलामीच्या फलंदाज अनिकेत घाडी आणि रसिक घाडी. हॅलो हॅलो हॅलो. आणि मला वाटतं बॉलिंग वापस होतो प्रतीक घाडी. सर्व घाडी बंधू अनिकेत घाडी आणि रसिक घाडी ट्राय करतो. अनिकेत नॉट ट्राय करतो. रसिक बॉलिंग मार्फत होतो. प्रतीक पहिला चेंडू प्रतीक याचा. सात आठ पावलांचा रनअप घेऊन प्रतीक अनिकेत साठी पहिला चेंडू. आणि मला वाटतं ते पायचीच अपील करताय पण पायचीच अपील नाहीये. पायचीत असतं तर खरोखरच आउट असतो अनिकेत. पहिला चेंडू चांगला चेंडू प्रतीक याचा. सात आठ पावलांचा रनअप घेऊन स्ट्राईक वर मात्र आहे अनिकेत. चांगला चेंडू फुलटॉस चेंडू आणि त्याचा फायदा उठवून आला नाही तो अनिकेत याला. चोटी अशी एक धाव संघाच्या धावसंख्येत. एक नव्हे संघाचं खातं खोलतोय. एक आता मात्र स्ट्राईक वर होतो रसिक. स्ट्राईक वर रसिक नॉट स्ट्राईक वर अनिकेत. बॉलिंग मार्फत होतो प्रतीक. बघूया प्रतीक आपल्या गोलंदाजी मध्ये कशी गोलंदाजी करतोय. आणि अनिकेत आणि रसिक आपल्या फलंदाजीमध्ये षटकार चौकारांची आताशबाजी करतोय काय. पहिला षटक आहे म्हणजे पावर प्लेचा षटक आहे. या षटकाचा फायदा उठवताय की अनिकेत की रसिक की गोलंदाज वर्षस्व करतोय प्रतीक. पहिलं षटक म्हणजे पावर प्लेचा षटक. पुन्हा एकदा चांगला चेंडू रसिक याला. काही तो समजला नाही. चेंडू जातोय निर्धाव. संघाच्या धावसंख्येत बदल नाही. संघाची धावसंख्या झाली ती एक. बिनबाद एक. चांगली गोलंदाजी करतोय तो प्रतीक. आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेतोय तो प्रतीक. चांगली गोलंदाजी करतोय प्रतीक. आता मात्र स्ट्राईक करतो रसिक. चांगला तोडवला चेंडू आहे. ते झेलची संधी आहे पण पावर प्ले असल्यामुळे चेंडू बाहेर फेकला जातोय. आणि एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आणि मला वाटतंय दुसरी धाव पूर्ण. संघाच्या धावसंख्येत दोनने भर. संघाची धावसंख्या झाली होती तीन. बिनबाद तीन. चांगली मात्र गोलंदाजी करतोय तो प्रतीक. खरोखरच चांगली गोलंदाजी करतोय प्रतीक. आतापर्यंत त्याने चार चेंडू टाकले आणि फक्त तीन धावा दिल्या आहे. पॉवरफुलचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक असतं. त्यामध्ये बऱ्याच धावा कुठल्या पाहिजे पण ते फलंदाजाला काही. आत्ता आता लगावलेला चेंडू आणि मला वाटतंय ते षटकार. अनिकेतच्या बॅटमधून निघालेला हा पहिला षटकार आहे. संघाच्या धावसंख्येत सानेभर. संघाची धावसंख्या झाली होती नऊ. आत्ता मात्र थोडस स्वर मारा करतोय. आणि पुन्हा एकदा. आणि मला वाटतंय दुसरा षटकार असेल तो अनिकेतच्या बॅट मधून निघालेला. लागोपाठ दोन षटकार आणि संघाच्या धावसंख्येत सानेभर. संघाची धावसंख्या झाली आहे ती पंधरा. आत्ता मात्र एका षटकामध्ये लेवल करून ठेवली आहे ती अनिकेत याने. सॉरी रसिक याने. रसिकाने लागोपाठ दोन षटकार मारले. बारा धावा मिळाले. आणि पहिल्या तीन धावा एकूण पंधरा धावा. आणि मला वाटतं इथे षटक संपलंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर तिरुलोट संघाची धावसंख्या झाली होती पंधरा. आत्ता मात्र गोलंदाजीसाठी आलो होतो रत्नेश बाने. एका षटकाच्या समाप्तीनंतर तिरुलोट संघाची धावसंख्या झाली होती
पंधरा, बिनबाद पंधरा, रसिक याने शेवटच्या दोन चेंडूवर लगातार षटकार मारून 12 धावा मिळवून संघाची धावसंख्या पोहोचवली होती 15 या धावसंख्येवर. चांगली फलंदाजी करतोय मात्र तो रसिक. आता मात्र गोलंदाजीसाठी आलाय तो रत्नेश. स्ट्राईक वर आहे तो अनिकेत. स्ट्राईक वर अनिकेत, ना स्ट्राईक वर रसिक. बॉलिंग मार्फत आहे तो रत्नेश. बघूया रत्नेश आपल्या संघासाठी काय करतोय. सात आठ पावलांचा रन घेऊ रत्नेश. चांगला चेंडू, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे मला वाटतं. इथे एका धावसंख्येवर समाधान मानावं लागतं. इथे अनिकेत याला संघाच्या धावसंख्येत एक नंबर. संघाची धावसंख्या झाली होती 16, बिनबाद 16. आत्ता मात्र स्ट्राईक वर आहे तो. मग अशी दोन चेंडूवर लगातार दोन षटकार मारलाय तो रसिक. स्ट्राईक वर रसिक, नॉ स्ट्राईक वर अनिकेत. बॉलिंग मार्फत आहे तो रत्नेश. सात आठ पावलांचा रनअप घेऊ रत्नेश. चांगला तोलावा चेंडू आणि मला वाटतं इथे झेलची संधी. आणि इथे झेल टिपतो आणि पहिला हादरा बसतोय तो रसिकच्या स्वरूपात 16 या धावसंख्येवर. चांगली फलंदाजी करत होता तो रसिक. दोन चेंडूवर दोन लगातार षटकार मारले. तिसऱ्या षटकाराचा प्रयत्न करत होता पण असफल ठरला आणि इथे बाद झाला तो रसिक. आता त्यांची जागा घेण्यासाठी चाललाय तो. नवनीत सोळा या धावसंख्येवर पहिला हादरा बसतोय तो रसिक याच्या स्वरूपात. आता त्यांची जागा घेण्यासाठी चाललाय तो नवनीत. स्ट्राईक वर आता आहे तो नवनीत. नॉ स्ट्राईक वर आहे तो अनिकेत. बॉलिंग मार्फत आहे तो रत्नेश. पहिला हादरा आणि पहिली विकेट मिळून देतोय तो रत्नेश आपल्या संघाला. आता पुन्हा एकदा स्ट्राईक वर येतो लेफ्ट हँड बॅटमन नवनीत. सात आठ पावलांचा रनअप घेऊन रत्नेश. बघूया नवनीत साठी. नवनीत काय करतोय. रिव्हर्सिपचा फटका मारण्यासाठी गेला आणि मला वाटतं ते रनआउटची संधी आहे पण हुकते. चोरटी अशी एक धाव मिळते संघाच्या धावसंख्येत एक नंबर. संघाची धावसंख्या झाली होती 17. दुसरं षटक चालू आणि संघाची धावसंख्या झाली होती 17. आता मात्र स्ट्राईक वर येतो अनिकेत. लक्ष्मण यादव माईक बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. लक्ष्मण यादव माईक बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. हो आता ना आंबोंड आणि कुटकम त्या ते नाही माहिती ते त्यांना माहिती. डीजे डीजे बजाव भाई डीजे बजाव. आता मात्र स्ट्राईक वर येतो अनिकेत. नाव स्ट्राईक वर नवनीत. बॉलिंग मार्फत येतो रत्नेश. बघूया रत्नेश काय करतो आपल्या गोलंदाजी मध्ये. आतापर्यंत त्याने एक विकेट मिळवून दिली आहे तोच रत्नेश. पुन्हा एकदा
सात आठ पावलांचा रनअप घेऊ रत्नेश अनिकेत साठी. पुन्हा एकदा बघूया अनिकेत काय करतोय. चांगला चेंडू रत्नेश ना. अनिकेत याला काही समजले नाही. चेंडू जातोय निर्धाव. संघाच्या धावसंख्येत बदल नाही. संघाची धावसंख्या झाली ती 17. एक बाद 17. थोडासा स्वर मारा करतोय तो. चांगली गोलंदाजी करतोय तो रत्नेश. आता मात्र स्ट्राईक वर आहे तो अनिकेत. चांगला चेंडू आणि अनिकेत ने मला वाटतंय पहिला व्हायला षटकार. संघाच्या धावसंख्येत 6 ने भर. संघाची धावसंख्या झाली होती 23. चांगला घनघाती गाव घातला आणि त्यावर षटकार मिळालाय तो अनिकेत याला. चांगली आता मात्र फलंदाजी करतोय तो अनिकेत. थोडासा स्वर मारा करतोय तो रत्नेश. तू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं इथे एक धाव पूर्ण डिक्लेअर एक. संघाची धावसंख्या एक ने भर. संघाची धावसंख्या झाली ती 24. दोन षटकाच्या समाप्तीनंतर तिरलोट संघाची धावसंख्या झाली ती 24. एक बाद 24. चांगली धावसंख्या मानावी लागेल ती तिरलोट संघाची. आणि मला वाटतं आता शेवटचं षटक. शेवटचं षटक म्हटल्यावर ते हाणामारीचं षटक. शेवटचे 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये कितपत धावा जवळतोय तो तिरलोट संघ. की कम बॅक करतोय तो मोड संघ. संघाच्या वतीनं तिसरं आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलाय तो आनंद. आता मात्र स्ट्राईक वर आहे तो नवनीत. स्ट्राईक वर नवनीत. नॉट स्ट्राईक वर अनिकेत. बॉलिंग मार्फत आहे ते आनंद. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि या 6 चेंडू मध्ये कितपत धावा येत आहे ते तिरलोट संघाला. पहिला चेंडू आणि उंच चेंडू. शेलची संधी आहे आणि मला वाटतंय आपल्या गोलंदाजीवर स्वतः कॅच घेतोय तो आनंद. पहिला हादरा दुसरा हादरा बसतोय तो तिरलोट संघाला नवनीत याच्या स्वरूपात. 24 या धावसंख्येवर. आता मात्र चाललाय तो धीरज. मला वाटतं स्ट्राईक वर असेल तो धीरज. नॉट स्ट्राईक वर आहे तो अनिकेत. बॉलिंग मार्फत आहे तो आनंद. आपल्या पहिल्या चेंडूवर विकेट मिळवून दिली होती आनंद याने मोड संघाला. बघूया आता आनंद आपली गोलंदाजी अशी ठेवतोय की धीरज प्रहार करतोय की त्याच्या गोलंदाजीवर. पुन्हा एकदा धीरज साठी चांगला चेंडू. तितके चांगले क्षेत्ररक्षण मानावं लागते छोट्या फलन गोलंदाजाच. आणि मला वाटतं एक धाव पूर्ण. संघाच्या धावसंख्येत एक नंबर. संघाची धावसंख्या झाली होती 25. मला वाटतं 4 चेंडू शिल्लक असतील ते आनंदचे. आता मात्र स्ट्राईक वर येतो अनिकेत. स्ट्राईक वर अनिकेत. नॉट स्ट्राईक वर धीरज. बॉलिंग मार्फत येतो आनंद. पुन्हा एकदा आनंद. 7-8 पावलांचा रनअप घेऊन चांगला चेंडू आणि तोलेला मला वाटतं इथे षटकार. संघाच्या धावसंख्या 6 ने भर. संघाची धावसंख्या झाली होती 31. चांगला प्रहार केलाय तो अनिकेत याने. 6 धावा मिळवल्या आपल्या एका चेंडूवर. अनिकेत गाडी आक्रमक होताना दिसतोय. चांगली बॅटिंग पाहायला भेटते अनिकेत गाडीच्या माध्यमातून. चेंडू जातोय सरस. पाहूया किती धावा देऊन जातील या चेंडूवरती. नक्कीच एकेरी धावेचा फटका इथे मात्र सजवला गेलाय. एकेरी धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 32 धावा. धावफलकावरती
शेवटचा षटक प्रगती पथावरती आहे. पाहूया तिरलोचा संघ किती दावे पर्यंत मजल मारेल. एक बलाढ्य संघ म्हणून देवगड परिसरामध्ये गाव टू गावच्या फॉर्मॅट मध्ये ओळखला जाणारा हा संघ तिरलोटचा संघ. या वर्षीचा हंगाम नक्कीच जास्तीत जास्त ट्रॉफी या संघाने मिळवलेत. तो म्हणजेच तिरलोटचा संघ असेल, वाडाचा संघ असेल, हे दोन संघ आहेत. हे देवगड परिसरातील मातबर संघ म्हणून ओळखले जातात आणि त्याचा प्रत्यय देखील आला या मॅच मध्ये. हो हो, पाहूया किती धावा देऊन जातोय. एकेरी धाव नक्कीच, एकेरी धावाने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडती आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे डबल तिरी, म्हणजे 33 धावा दफलकावरती लागल्या जात आहेत. तिरलोट संघाचा हुकमाचा एक्का म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू म्हणजेच अनिकेत गाडी. चांगली बॅटिंग कित्येक टुर्नामेंट मध्ये या खेळाडूकडून पाहायला भेटली आहे. ओपन क्रिकेट देखील या खेळाडूच्या माध्यमातून गाजवलं गेलंय. एक स्टार खेळाडू आहे देवगड परिसरातील एक गुणवान खेळाडू. ओहो, फिरकीची जादू, बोटांची जादू फिरवली आहे आणि अनिकेत गाडी थोडस चाच पडत खेळताना दिसतोय. लेग बायचा इशारा पंचाच्या माध्यमातून केला जातोय आणि षटक देखील संपलाय. तीन षटकाची सांगता झाली. तीन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 34 धावा. 35 धावांचं उद्दिष्ट ठेवलं गेलंय मोंड संघाच्या समोर. पडेलच्या कॅप्टनने माईक माईकशी संपर्क साधायचा आहे. पडेलचे कॅप्टन चला तिरलोट संघ क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्यायचा आहे. तिरलोट संघाने क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्यायचं आहे. पडेल संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. पडेल पडेल संघ कोट कामते संघाचा कर्णधार उपस्थित आहे. रसिक गाडी
गोलंदाजीसाठी रसिक सज्ज झालेत. पहिला चेंडू चांगला डाकला गेलाय. पहिल्या चेंडू वरती दुहेरी दाबाले दाबा संभवायचे. पस्तीस धावांचं उद्दिष्ट ठेवलं गेलंय तिरलोट संघाकडून पहिल्या इनिंग मध्ये. आणि याचा पाठलाग करण्यासाठी मुन संघ देखील सज्ज झालाय. प्रत्येक चेंडू वरती धावा ज्या आहेत त्या जमवाव्या लागतील. प्रतिषटकाचा जर विचार केला तर बाराची सरासरी आपल्याला गाठायची आहे. म्हणजे सहा चेंडू आणि बारा धावा आपल्याला कंपल्सरी बनवायचे आहेत. ही सरासरी गाठावी लागेल, त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. दोन चेंडू आतापर्यंत झालेत, धावा खर्च केल्या गेल्या तीन. चांगली गोलंदाजी रसिका. या चेंडूवरती हल्ला बॉल केला जातोय, चेंडू जातोय सर सीमारेषा बाहेर, चौकार चार धावेसाठी एस डी जे. डीजे मास्टरांच्या माध्यमातून आपण सुमधुर संगीत ऐकतोय. आणि या चेंडू वरती चेंडू फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक जेल खाली जेली ते मात्र ओ धरणीला दान दिला जातोय. एक सोपा जेल लॉलीपॉप जेल इथे मात्र सोडला गेलाय. खराब कामगिरी पाहायला भेटली आहे. तिरलोट संघ एक दादा संघ म्हणून ओळखला जातो या तिरलोट संघाला, परंतु याच तिरलोट संघाकडून चूक झाली आहे. आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. या दोन धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली नऊ धावा धावफलकावरती. प्रतिषटकामध्ये आपल्याला सरासरी गाठायची आहे बारा धावाची. ही गोष्ट लक्षात ठेवून इथे मात्र कामगिरी करावी लागेल. आता मात्र चांगला चेंडू टाकला गेलाय. ओ हो खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. एस टी रक्षकाची भूमिका थोडीशी गचाळ पाहायला भेटते. आणि त्याच परिस्थितीला इथे मात्र फायदा उठवला जातोय. बॅकअप चांगला पाहायला भेटतंय. तोपर्यंत धावसंख्या जी आहे ती एक कंप्लीट केली जाते. एकेर धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजेच दहा धावा धा फलकावरती. जवळजवळ सरासरी जी गाठायची होती ती तर गाठली गेली आहे. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन या चेंडूवरती आक्रमण चढवलं जात आहे. पाहूया या चेंडूवरती किती धावा लिहिल्या जात आहेत. नक्की चेंडू जातोय सर सीमारेषा पार, चौकार चार धावेसाठी एस डी जे.
गोलंदाजीसाठी स्वतः अनिकेत गाडी गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसतायत. तिरलोट संघाचा एक प्रमुख गोलंदाज फुलंदाज म्हणून ओळखला जाणारा अनिकेत गाडी इथे मात्र सज्ज होताना दिसतोय. पाहूया कशा प्रकारे इथे मात्र गोलंदाजी केली जाते. अनिकेत गाडी याच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये आले, तब्बल 14 धावा आणि इथून पुढे धावा रोखाव्या लागतील. इथे मात्र फिरकीची जादू पेश केली आहे, फिरकीच्या जादूमध्ये फसवला जात आहे फलंदाजाला, फलंदाजाची खेळ समाप्त झाली. कुणाल यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानावरती येताना दिसतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट रत्नेश बाने नवीन फलंदाज मैदानावरती येत आहेत. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी केली जाते, कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल. ओहो पुन्हा एकदा फिरकीची जादू, फिरकीची जादू इथे मात्र पेश केली जाते. कुटकामते संघाने नाणेफेक जिंकले, आपला निर्णय यानंतर लगेच द्यायचा आहे, यानंतर आपली मॅच होणार आहे लगेचच. हा मात्र नक्कीच खराब चेंडू टाकला जातोय. अनिकेत गाडी याच्या माध्यमातून एक्स्ट्रा धाव जे आहेत त्या इथे मात्र रोखाव्या लागतील. अनिकेत गाडी याला धावसंख्या जाऊन पोहोचली, ती म्हणजे 15 धावा फलकावरती. या षटकामध्ये आतापर्यंत एक धाव खर्ची केले आणि एक धाव जी आहे ती एक्स्ट्रा धावा आलेत. नक्कीच एक दर्जेदार आणि एक्सपिरियन्स खेळाडू आहे अनिकेत गाडी आणि हा एक्सपिरियन्स कामी लावावा लागेल. इथे मात्र अनिकेत गाडी आला. ओहो या चेंडूवरती आला बॉल केला जातोय, मॅचच्या रडार मध्ये चेंडूला पाहिलं आणि नवनीत देवळेकर अधुरं राहिलेलं काम इथे मात्र पूर्ण केलं जात आहे नवनीत देवळेकरच्या माध्यमातून. संघ क्षेत्ररक्षण झालंय, अजून एका विकेटचं पतंग होताना दिसतंय आणि अनिकेत गाडी आणि आपल्या फिरकीच्या जादूमध्ये फसवलंय. ते म्हणजेच रत्नेश बाने माघारी परतलेत आणि रत्नेश यांची जागा घेण्यासाठी पाहूया नवीन फलंदाज कशा प्रकारे बॅटिंग करतायत. नवीन फलंदाज रोहन वासे मैदानावरती आलेत. पाहूया ताकद आहे या खेळाडूमध्ये आणि ही ताकद जी आहे ती आता मात्र या मैदानावरती प्रवेश करावी लागेल. अनिकेत का गाडी याच्यावरती हल्ले बोल करावी लागतील, परंतु अनिकेत गाडी नक्कीच एक्सपिरियन्स आहे या खेळाडूकडे. एक स्टार देवगडचा स्टार खेळाडू म्हणून ओळखलं जातं या खेळाडूला. एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून देखील कित्येक आयकॉन टुर्नामेंटमध्ये या खेळाडूचा आपण खेळ देखील पाहिलाय. हॅलो हॅलो धावसंख्या मात्र स्थिरवले, 15 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. ओहो पुन्हा एकदा फिरकीची जादू पेश केले आणि या चेंडूवरती देखील पंचाचा मोठा कशाला, म्हणजेच काय खतऱ्याची घंटी ते मात्र वाजले आहे. आय राम और गए बिराम, क्रिकेटच्या पटलावरती हजेरी लावण्याचं काम इथे मात्र केलं जात आहे. ते म्हणजेच रोशनेच्या माध्यमातून गोल्डन डकचा शिकार झालाय रोहन. खराब कामगिरी परंतु कौतुक करावं लागेल. अनिकेत गाडी एक्सपिरियन्स आहे, एक्स्ट्रा धाव फक्त एक धाव जी आहे ती खर्ची केली, बाकी षटक जर पाहिलं तर अप्रतिम पाहायला भेटलंय. अनिकेत गाडी याच्या माध्यमातून धावा रोखल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या तब्बल 14 धावा, त्यानंतर जो ब्रेक लगावला गेलाय तो वाकडण्याजोगा. बॅट्समन ने अमोल नवीन बॅट्समन मैदानावरती आलेत. दुसऱ्या षटकातील अजूनही शेवटचे दोन चेंडू बाकी आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचले 15 धावा फलकावरती. अजूनही नॉन स्ट्राईक वरती आहे तो म्हणजे
प्रतीक या खेळाडूमध्ये क्षमता आहे आणि या खेळाडूला जास्तीत जास्त स्ट्राईक वरती आणावं लागेल. एकेरी दाव आणि या चेंडूवरती खराब क्षेत्ररक्षण झालंय, परंतु बॅकअप चांगला पाहायला भेटलाय नवनीत याच्या माध्यमातून. दावा ज्या आहेत त्या पव्या किती भेट आहेत या चेंडूवरती, नक्कीच तीन दावा ज्या आहेत त्या बहाल केल्या जात आहेत. खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आणि या तीन धावांनी संघाची धावसंख्या दोन पोहोचली 18 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही जिंकण्यासाठी गरज आहे 7 चेंडू आणि 16 धावांची 17 धावांची 7 चेंडू 17 धावा. येणारे चेंडू असतील 7 आणि या 7 चेंडूमध्ये अजूनही 17 धावांची गरज आहे हा सामना जिंकायचा असेल तर. या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं असणार आहे. पाहूया कशा प्रकारे इतिपत्र बॅटिंग केली जाते. प्रतीक विरोधात इतिपत्र असतील, अनिकेत गाडी बेस्ट वर्सेस बेस्ट इतिपत्र लढत जी आहे ती रंगली जाते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अनिकेत गाडी आणि त्याचा सामना करण्यासाठी प्रतीक देखील सज्ज झालेत. तलवारीप्रमाणे इथे मात्र बॅट फिरवावी लागेल, परंतु अनिकेत गाडी ओहो या आधीचे चेंडू जर पाहिलेत तर कमी गतीचे टाकलेत, परंतु हा जो चेंडू आहे तो वेगवान वेगावती स्वार झालाय. ही खासियत आहे या गोलंदाजाची आणि आपली जादू जी आहे ती पेश केली आहे. आणि या षटक देखील संपलाय, दोन षटकाची सांगता झाली. या षटकामध्ये फक्त धावा खर्ची केल्या 4 धावा. पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा आल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये फक्त 4 धावा आणि 3 फलंदाजांना देखील माघारी परतवलं जात आहे. अनिकेत या गाडीच्या माध्यमातून म्हणजेच किती किमती षटक टाकलं गेलंय अनिकेत गाडीच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी राहिली आहे. चेंडू चेंडू मध्ये आपल्याला 16 धावा डिपेंड करायचे, 6 चेंडू 16 धावा. हे 6 चेंडू जे आहेत ते बेस्ट टाकावे लागतील गोलंदाजाला. थोडस प्रेशर आहे गोलंदाजावरती, परंतु विश्वास देखील आहे स्वतःच्या मनगटावरती. रवद्र स्ट्राईक वरती यावं लागेल, जास्तीत जास्त स्ट्राईक जे आहे ती प्रतिक्रिया घ्यावी लागेल या मॅच मध्ये. नक्कीच धीरज विरोधात इथे मात्र आक्रमण करताना दिसेल एक लेफ्ट आर्म फलंदाज. ओहो इथे मात्र एक्स्ट्रा धाव वारंवार इथे मात्र पंचांना एक्सरसाइज करायला इथे मात्र भाग पाडला जात आहे. एक्स्ट्रा धावीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 20 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. वीस धावा धावफलकावरती अजूनही 15 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. एका मोठा फटक्याची गरज आहे या दोन चेंडूंवरती, परंतु चेंडू जातोय. पाहूया किती धावा देऊ ना. एकेरी धाव जी आहे ती कम्प्लीट केली जाते. एकेरी धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 21 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. येणारे चेंडू असतील अजूनही, अजूनही 5 चेंडू मध्ये करायचे आहेत आपल्याला तब्बल 14 धावा. 5 चेंडू आणि 14 धावांची अजूनही गरज आहे. 5 चेंडू 14 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 5 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. जास्तीत जास्त स्ट्राईक इथे मात्र प्रतिज्ञा याला द्यावी लागेल, कारण का प्रतिज्ञाच्या मध्ये क्षमता आहे चौकार आणि षटकार लगावण्याची. नॉन स्ट्राईक वरती आहे हा खेळाडू. पहिल्या षटकामध्ये धावा बरसल्या गेल्या होत्या प्रतिकेच्या माध्यमातून, परंतु त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये या खेळाडूला जास्तीत जास्त बॅक नॉन स्ट्राईक वरतीच राहावं लागलं होतं, परंतु इथे मात्र स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न केला जातोय. एकेरी धाव जी आहे ती कम्प्लीट केली जाते आणि स्ट्राईक स्वतःकडे राखण्यामध्ये यश आलंय प्रतिकेला. येणारे चेंडू असतील 4 आणि या 4 चेंडू मध्ये अजूनही करायचे 13 धावा. 4 चेंडू 13 धावा, हे 4 चेंडू महत्वाचे असणार आहेत तिरलोट संघासाठी देखील आणि मोंड संघासाठी देखील. या स्पर्धेतील आव्हान टिकवायचं असेल तर हे 4 चेंडू इथे मात्र तिरलोट संघाच्या गोलंदाजाला म्हणजेच धीरजाला बेस्ट टाकावे लागतील.
आणि या चेंडूवरती याला बॉल केला जातोय. चेंडू ने दुरी किती गाठले, हो हो दुरी गाठली गेले. सहा धावा दा फलकावरती लागल्या जात आहेत. यस डीजे काम केलं जात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 28 धावा फलकावरती. जिंकण्यासाठी फक्त 7 धाव्यांची गरज आहे. ओ हो फटका फसलाय आणि षटकाराचं उत्तर इथे मात्र धीरजने दिलंय. महत्वाची विकेट जी आहे ती मिळवली जाते आणि प्रतीक गाडियाची खेळी इथे धावसंख्या जाऊन पोहोचली 28 धावा. 35 धावांचा पल्ला गाठायचा आहे. दोन चेंडू 7 धावा. हा चेंडू नक्कीचा महत्वाचा असणार आहे. कंपल्सरी चेस हो हो आणि या चेंडूवरती फलंदाज माघारी परतताना दिसतोय. आता मात्र विजय जो आहे तो सोपा झालाय. एका चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे. एक चेंडू आणि 7 धावांची गरज. परंतु जर या चेंडूवरती चमत्कार जर घडला, एक्स्ट्रा धाव जर आली, तर मात्र शेवटच्या चेंडूमध्ये एक चेंडू आणि 6 धावा असा सामना रंगेल. परंतु हा चेंडू पाहूया कशा प्रकारे हातायला जाईल इथे मात्र धीरजच्या माध्यमातून. एक चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. एक चेंडू आणि 7 धावा. कंपल्सरी चेस नियमावती स्पर्धा खेळली जाते. म्हणजे 7 धावा आपल्याला कंपल्सरी बनवायचे आहेत. फुल टॉस चेंडू आलाय आणि या चेंडूवरती षटकार लगावला जातोय. याच बरोबर एका धावेने हा निसटता विजय मिळवलाय तिरलोट संघाने. कॉंग्रॅच्युलेशन तिरलोट संघ. परंतु हार्ड लक मोंडचा संघ. कोटकामते संघ आपली क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्यायचं आहे. कोटकामते फिल्डिंग सजून घ्यायचं आहे. कोटकामते हॅलो मनोज राणे माईकशी संपर्क साधायचा आहे. मनोज राणे कुठे असतील तर त्यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे.